निवसरते रूळ खसणं आणि कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळणं याबरोबर आणखीन एक नवं संकट कोकण रेल्वे समोर उभं ठाकलेलं आहे। कालच या निवसर स्टेशनच्या जवळचा जो कोंडवी बोगदा आहे तुम्ही बघू शकता की माझ्या या बाजूला हे सगळं निवसर स्टेशन दिसतंय तुम्हाला आणि निवसर स्टेशन करून काही अगदी मीटरवर खाली इथे हा कोंडवी बोगदा आहे आणि कोंडवी बोगद्याजवळच वरती हा डोंगर आहे आणि हा डोंगर आता कालपासून खचू लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता की या भेगा डोंगराला पडलेल्या आहेत आणि ही बोगद्यावरचीच सगळी जी जमीन आहे ही अगदी संपूर्णपणे खाली जाते आहे। अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे, खूप धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे। इथल्या ग्रामस्थांनी हे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे पण रेल्वे प्रशासनाला तरी काही करायला अजून वेळ मिळत नाही आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आपण आता या सगळ्या ग्रामस्थांबरोबर बोलणार आहोत की नेमकं कशा प्रकारे हा सगळा भाग जो खचलेला आहे अत्यंत धोकादायक आहे आणि इथे येणं पण खूप धोकादायक आहे। आम्ही एक मोठं धारिष्ठ्य करून या डोंगरावर पोहोचलेलो आहोत आणि मला सांगा इथे आपले काही ग्रामस्थ आहेत त्यांना विचारूया। हे खचणं कायमचं चालूच आहे आणि हा 100% भोगदा खचला जाईल याची गॅरंटी आम्हाला ग्रामस्थांना पण आहे। तुम्ही बघू शकता की हे सगळ्या ज्या भेगा गेल्यात डोंगराला अगदी बोगद्याच्या जवळचा डोंगर आहे तो आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे भेगा गेल्यात आणि ह्याच्या पुढेही म्हणजे हा सगळा जो पुढचा भाग आहे या भागाकडे तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला दाखवू शकतो की हा जो पुढचा भाग आहे या पुढच्या भागाकडे खूप मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत। हा जो संबंध भाग आहे तो सुद्धा खचतो आहे आणि नवीन एक धोका कोकण रेल्वेला पुन्हा निर्माण झालेला आहे। अगदी टनेलच्या वरतीच बोगद्याच्या वरतीच हा सगळा प्रकार होतोय। कालपासून या प्रकारात आणखी वाढ व्हायला लागलेली आहे आणि पाऊस जर झाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर ह्या पावसामुळे हा सगळा भाग जो आहे हा खाली जाणार आहे आणि कोकण रेल्वेच्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साचणार आहे तसंच बोगदा पण खचू शकतो अशी भीती निर्माण झालेली आहे।